नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त सल्लाद सव्व मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर तुम्ही तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळ असेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं आणि मस्त खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचे इतके जिरे घालायचे एक चमचे इतके मी अखंड धने घेतले ते थोडंसं कुटून घेतले धण्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि एक चमचाच्या मी बडूशोप घातले धने आणि बडुशोप घातले मला खूप मस्त एक खमंग पण येतो त्यामुळे तुम्ही ते नक्की घाला तो पदार्थ अजिबात स्किप करू नका पावसमच्या मी हिंग घातला आहे जर तुम्हाला हिंग आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी देखील चालेल आणि त्यानंतर आता मी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते ते खुब्या आकारामध्ये चिरून घेतले आणि थोडेसे सुट्टे करून घेतले हा कांदा आपण तेल्यावरती तर छान असा एक दोन ते तीन मिनटं चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा बघा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे तर त्यामध्ये आम्ही अर्धी वाटी इतकं हे डाळीचं पीठ घालून घेते कांदा पण पूर्ण भाजलेला नाहीये आणि त्यासोबत जर डाळीचं पीठ भाजलं तर डाळीचं पीठ देखील चांगलं भाजलं तर त्यामुळे त्याचा कच्चा पणही येत नाही आणि त्याबरोबर कांदा देखील थोडासा सॉफ्ट पडतो आता मग गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि एक तीन ते चार मिनटं हे डाळीचं पीठ जे ते भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि खूप छान टेस्ट देखील येते बऱ्याचदा मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं आणि मग आपल्याला काय द्यायचं हा प्रश्न पडतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की देऊ शकता मला खात्री आहे मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही आवडीनं खातील आणि मस्त लागेल तर डाळीचं पीठ छान भरल्यानंतर गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळं जे मिश्रण ते ते काढून घ्यायचं त्यामध्ये आता बघा मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला होता उकडून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि तो अशा पेतीनं खिसून घ्यायचा बटाटा घातल्यामुळे ह्याला छान बाइंडिंग येतं आणि त्याबरोबर याची टेस्ट देखील खूप छान येते त्यामुळे बटाटा घाला नक्की आणि ही रेसिपी सगळ्यात मेन म्हणजे अगदी कमी तेलामध्ये होते बऱ्याच जणांना फार ऑइली नको पदार्थ वगैरे नको असतात मग त्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर अर्धा चमचा तुम्ही मी काश्मीरी लाल तिखट वापरले अर्धा चमच्यामध्ये मी पूड पाव चमचा इतकी हळद पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेतले पाव चमचा इथं मी आमचुरी पावडर घातले आमचुरी पावडर नसेल तर तुम्ही त्या लिंबाचा रस किंवा चाट मसाला वापरू शकता आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं ह्या सारणामुळं म्हणा किंवा ह्या सगळ्या ह्या पदार्थ मिश्रणामुळेच ह्याला खूप छान चव येते हे बघा सगळं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही चेक करून बघू शकता मिठाचं वगैरे प्रमाण बरोबर आहे का आता बघा आता छान गोळा बनतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट आता ह्याला बायंडिंग आलेलं आहे तर इथं बघा मी गव्हाची जी कणिक आहे आपण नॉर्मली ती कणिक मळून घेतली होती त्याचा एक छोटासा गोळा करून घेतलाय आणि हा गोळा जो आहे तो साधारणपणे पुलकाशा आकारा एवढा लाटून घ्यायचा गव्हाची कणिक आपण जशी नॉर्मली चपाटीसाठी मळतो अगदी मी तशीच मळून घेतली आहे तुमच्याकडे शिल्लक चपाटीची कणिक असेल ती देखील तुम्ही घेऊ शकता फुलक्या लाटून झाल्यानंतर ला आपण जे हे मिश्रण किंवा सारण करून घेतलं होतं ते सारण बघा मी भरपूर सारण ह्याच्यामध्ये घालून घेते कारण मला भरपूर स्टफिंग असलेलं आवडतं त्यामुळे त्याला खूप छान चव येते तुम्हाला जेवढं सारण आवडतं तुम्ही तेवढं ह्याच्यामध्ये घेऊ शकता आणि त्यानंतर त्या पद्धतीनं मी पुरण भरता किंवा एखाद्या प्लेट्यामध्ये स्टफिंग भरता त्या पद्धतीने हे अशा पद्धतीने वरती दुमडून घ्यायचं आणि हे छान असं पॅक करून घ्यायचं अगदी तुम्ही जसं राजस्थानी जर कांदा कचोरी खाल्ली असेल तर तशी त्याची चव लागते फक्त कांदा कचोरी आपण फ्राय करतो तर ही अगदी फ्राय न करता आपण शेकून घेणार आहोत त्यामुळे खूप छान चव येते थोडंसं हाताने हे पीठ लावून पसरवून घ्यायचं म्हणजे जे सगळं स्टफिंग आहे ते सगळीकडे चारी बाजूला अगदी छान पसरतं आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आता आपण ह्याला थोडंसं लाटून घ्यायचं आता हे जे पराठे असतात ना ते थोडंसं जाडसर ठेवायचे त्यामुळे पराठ्याची चव नाही ती खूप छान आणि अगदी मस्त लागते भन्नाट लागते तुम्ही असे पराठे बनवून मुलांना टिफिनला देऊ शकता बघा अशा पद्धतीने थोडासा जाडसर असा हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि स्टफिंग देखील सगळीकडे पसरलं आहे आता बघा एका गॅसवरती मी मी पॅन ठेवला आहे पॅन छान गरम झाला की त्यामध्ये आता बघा हा लाटून घेतलेला पराठा टाकायचा आणि तुम्ही तेल तूप बटर ह्यापैकी काहीही लावून हा छान असा शेकून घेऊ शकता मस्त डाक पडेपर्यंत हा मस्त तसा हा पराठा शेकून घ्यायचा तर असा मस्त तसा कांदा कचोरी पराठा हा तयार आहे खूप मस्त लागतो बऱ्याच जणांना तेलकट वगैरे काही आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा पर्याय म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता चव तर अप्रतिम लागते नक्की करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तरच व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तुम्ही व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता तुम्ही जर माझे पदार्थ बनवून बघत असाल आणि जर ते कसे होतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समधून देखील कळवू शकता तुम्हाला आणखीन एक पराठा भाजून दाखवते परढा भासने काळजी घ्यायची तो कधीही मोठ्या फ्लेमवर नाही भाजायचा तो थोडासा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे त्याला छान डाग पडतात आणि खूप छान चव देखील येते तुम्हाला जर ही रेसिपी बनवताना काही शंका आली तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समधून तुमचे प्रश्न विचारू शकता मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा तर बघा आपले मस्त असे पराठे तयार आहेत हा एक पराठा खाला की अगदी भरपेट होतो सकाळी नाश्त्याला खाला तर लवकर तुम्हाला भूक पण लावणार नाही तर तुम्ही काहीतरी कामानिमित्त बाहेर जाणार असाल तुम्ही ती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर अशी ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा चला तर मग भेटत त्याच्यात काही नवीन आणि इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत मस्त राह खात स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय